नमस्कार, एस आर बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडी. सभा मतदारसंघाचे एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरजी जगदने साहेब यांचा आज या ठिकाणी मेयर साहेब दर्गा टाकळी मेयर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होत आहे. आणि त्यांचे सर्व एमआयएमचे पक्षाचे कार्यकर्ते, मातंग समाजाचे सर्व बांधव आणि टाकळी मेयातील सर्वच बांधव या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारा वाढवण्यासाठी आले. आपल्यासोबत एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार जे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एमआयएम पक्षाची ज्यांना उमेदवारी भेटलेली आहे असे इंजिनियर सुरजी जगदने साहेब आहे. एमआयएम पक्षाच्या वतीने आज त्यांनी या ठिकाणी मिया साहेब दर्गा टाकळी मिया येथे प्रचाराचा शुभारंभ केला आहे. येणाऱ्या श्रीरामपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाने अतिशय प्रचारामध्ये भर घेतले. साहेब, आपण जाणून घेणार आहोत का या प्रचारामध्ये आपण या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे प्रचाराची व्यूहरचना आपली असणार आहे. साहेब नमस्कार. आज या ठिकाणी मिया साहेब बाबा दर्ग्यामध्ये आराध्य दैवत आमच्या टाकळी मिया गावचं इथे मी प्रचाराचा नारा शुभारंभ करत आहे. आणि मी ह्या गावचा मूळ रहिवासी असून या ठिकाणी माझी जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी माझी नगर जिल्ह्यातील सर्व कर्मभूमी आहे. श्रीरामपूर येथे माझं वास्तव्य असून श्रीरामपूरचं माझं कामाचं ठिकाण आणि हे माझं मूळ गाव ह्या ठिकाणी मला प्रचाराचा शुभारंभ करताना अतिशय आनंद होत आहे. आणि माझ्या एमआयएम पक्षातर्फे सर्व माझे बांधव इथे उपस्थित राहिले आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो. साहेब, आत्ताच जगदने साहेबांनी सांगितलं की माझी ही जन्मभूमी आहे, टाकळी मिया हे माझं गाव आहे, तरी या गावातून देखील साहेबांना प्रचंड मोठं मताधिक्य मिळणार आहे. आणि एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेब आपल्याला टाकळी मिया असं सर्वच मतदारसंघातील सर्वच गावातून आपल्याला मोठं मताधिक्य मिळणार आहे, त्या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे? माझ्या अखंड सेवे शासकीय सेवेच्या कारकिर्दीमध्ये मी शेवटचे जे 4 वर्ष काढलेत मुसवडी सेक्शनला, हे माझं भाग्य समजतो की माझ्या गावामध्ये मला नोकरी करायला मिळाली. आणि इतर ठिकाणी मी शासनाची सेवा चांगली केलेलीच आहे, परंतु मी माझ्या गावात रिटायर झालो आणि माझ्या गावाचं मी अतिशय आभार मानतो की ह्या गावाने मला नोकरीसाठी बाहेर आणि शिक्षण घेऊन मला बाहेरच्या नोकरी ठिकाणी पाठवलं आणि मी पुन्हा मी मुळगावी येऊन रिटायर झालो. याची मी भाग्य समजतो. ह्या गावाचं माझ्यावरती फार मोठं उपकार आहेत, कारण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी टाकळी मिया तसेच श्रीरामपूर असून मी या गावाचा पूर्णपणे विकास करीनच, पण संपूर्ण श्रीरामपूर विधानसभेचा विकास करण्याचं माझं या ठिकाणी मी माझी ग्वाही देतो.
म्हणजे श्रीरामपूर मतदारसंघातील जे 32 गाव राहुरी तालुक्यातली 32 गाव श्रीरामपूर मतदारसंघात जोडलेलं आहे, त्या संदर्भात साहेबांचं म्हणणं असं आलं का 32 गावामधला मी प्रथम एकमेव उमेदवार आहे. यापूर्वी विधानसभा मतदारसंघात जे उमेदवार होते ते कुठलाही उमेदवार 32 गावातला नव्हता. मी 32 गावाचा श्रीरामपूर तालुक्याचा जो अखंडित राहिलेला विकास आहे तो विकास पूर्ण करण्याचा निर्धार या ठिकाणी जगदीश साहेबांनी दिलेला आहे आणि आज त्यांनी या ठिकाणी या दर्ग्यामध्ये चादर वाढून नारळ वाढून प्रचाराला शुभारंभ केलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया MIM पक्ष या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे प्रचार करून विजयाचा दावा ठोकते. SRB न्यूजसाठी प्रतिनिधी दत्तात्रय केमनरसह कॅमेरामॅन संतोष बुरुडे, टाकली मिया. धन्यवाद. जगदने साहेबांकडून या ठिकाणी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात भरारी घेत टाकली मिया येथील सर्व वृद्धांचे आणि माता भगिनींचे आशीर्वाद घेऊन अतिशय मोठ्या जोरदार शक्तीप्रदर्शनामध्ये या टाकली मियामधून रॅली निघाली आहे. येणाऱ्या प्रचारामध्ये साहेबांची प्रचारामध्ये जोरदार भरारी आहे. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.